विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सरकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन कांतीलाल धगडे, त्याबरोबर कृषी बाजार समिती इंदापूर याचे चेअरमन सभापती विलासराव माने म्हणजे एखादा माने असं तर आलाय काय, एखाद्या मान्यांचं थोडं येतात आणि कधी जातात कळत नाही, लक्षात आलं का? प्रताप फाले इंदापूर तालुका खरेदी संघाचे अध्यक्ष, ज्यांची या ठिकाणी भाषणं झाली ते सगळे सहकारी आणि भारतीय बंधूभगिनी, सर्व देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या, देशाची सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला ज्यांनी ज्या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असं गांधी नेहरू या कुटुंबातल्या व्यक्तींच्या हातात सत्ता द्यायचे तर देशाच्या माणसामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषेमध्ये एक प्रकारचं दुरावा आणि अंतर वाढवण्याच्यासाठी सत्तेचा वापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता देत. मी अनेक राज्यामध्ये हिंडत असतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असतो, मी बघतोय की यावेळेस लोकांची मनस्थिती एका वेगळ्या दिशेला. काल मी साताऱ्याला होतो आणि साताऱ्याला शशिकांत शिंदे एक कामगार नेता, माताजी कामगारांचं काम करणारा, त्याचा फॉर्म मारायचा होता आणि मी बघितलं की 15 ते 20 हजार लोक भरगुंडामध्ये रस्त्यांनी चालत होते आणि या तरुणांचा खातीभागे त्यांनी आपली शक्ती उभी केली आणि ही स्थिती महाराष्ट्र सगळीकडे आहे. आणि त्याचं कारण हे की लोकांना असं लक्षात आले की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही. मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, त्यांनी वाराणसीला एकदा भाषण केलं, त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं वर धरून मी राजकारण असतो. तुमची गमतीची गोष्ट, देशाचा प्रधानमंत्री माझं वर धरून येतो कसा विश्वास ठेवायचा, अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, अनेक आश्वासनं दिली. आज ते सांगतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने भाषणात केला की शेतकऱ्याच्या खिशात 6,000 रुपये मी टाकले, एका बाजूनं 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे, दुसऱ्या बाजूनं खताचे भाव वाढवायचे, तेलाचे भाव वाढवायचे, विजेचे दर वाढवायचे, दुसऱ्या बाजूने ती रक्कम काढून घ्यायची. साधी गोष्ट आहे,
तुम्ही या ठिकाणी हजारच्या संख्येचा आला, तुम्ही मोटरसायकलवर आला असाल, कोणाचं चार साजी गाडी असेल त्यांनी आलं असेल, कोणी दोस्ताच्या गाडीतून आलं असेल, हा प्रवास ज्या वाहनाने तुम्ही करता त्याला पेट्रोल लागतं. मोदी साहेबांनी 2014 सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर आज 81 रुपये लिटर आहे. किती? 81 2014. आणि 50 दिवसामध्ये मी याचा दर 50% कमी करतो. लोकांना वाटायला सांगले आजचा पेट्रोलचा दर तो जो होता तो 50 दिवसातही कमी करतात. आज काय झाले? आज 2014 मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव 50% कमी करतो, त्याला आज 3,650 दिवस झाले. 3,650 दिवसाच्या पूर्वी मोदींचं हे आश्वासन होतं. झाले का 50% भाव? आजचा भाव काय? 100 102 106. पेट्रोलचा भाव काय आज? 106. म्हणजे ते आणणार होते 50% कमी, तर त्याचा भाव आज किती वाढलेला आहे. आमच्या आया बहिणी इथं बसल्या स्वयंपाक करायला गॅस सिलेंडर वापरतात. 2014 मोदींनी सत्ता हातात घेतली त्या सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. आज किती आहे? आज 1107 झाली. 410 1107 सिलेंडरची किंमत कसा विश्वास ठेवायचा? मोदींनी सांगितलं 2014 या देशाची रेताली आम्ही घालवणार, आणि त्यासाठी दरवर्षी 2 कोटी मुलांना रोजंदारी द्यायला, 2 कोटी मुलांना दरवर्षी नोकरी द्यायचं आश्वासन. आणि आज काय दिसतंय? आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत, बेकार आहेत, त्या 100 बेकार तरुणांच्या पैकी 87 तरुणांना आज नोकरी नाही. 2 कोटी नोकऱ्या गेल्या, 100 87% लोकांच्या नोकऱ्या खतम केल्या. आज अनेक गोष्टी सांगायची. त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा आणि नोटबंदीने करणार. 2016 आज नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं. ते धोरण काय होतं? नोटबंदी 100 रुपये 500 रुपये आणि 1000 नोटा रद्द झाल्या. आणि सांगितलं की यामुळं काळा पैसा संपते. आणि नुसताच काळा पैसा संपणार नाही, पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी 15 लाख रुपये जमा करणे गरजेचं आहे. 15 लाख सोडा, पण 15 रुपयेसुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडलेली. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की मला सत्ता द्या, मी भ्रष्टाचार संपवतो. आज देशामध्ये झालं आहे काय? जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना जवळ घेतात, मोदींच्या पक्षात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात.
आज मोदींचं सरकार भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले. तसा सगळा क्लिनिंग मशीनमध्ये टाकतात मिळवता आणि तो बाहेर येतो. तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर काढला आणि सांगितलं असा स्वच्छ झाला. भ्रष्टाचार नाही सांगता पण केलं काय नाही. त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे लोक वागतात त्यांच्यासाठी केलं. दोनच उदाहरणं सांगतो. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता. मोदी साहेबांच्या त्यांनी टीका केली. आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो. अनेक देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक दिल्लीचा मुख्यमंत्री कसा राज्य करतो, त्यांनी महिलांच्यासाठी काय जंगम केलं, त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काय सवलती दिली, आरोग्य आजारी फाडणाऱ्या माणसाला काय मदत केली, हे बघण्यासाठी लोक दिल्लीच येतात. आज हे चांगलं काम करणारा तो मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली म्हणून तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्याला तुरुंगात, दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे तीन मंत्री तुरुंगात, दिल्लीचे तीन मंत्री तुरुंगात. प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्याच्यासाठी आज बसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांना सुद्धा तुरुंगात टाकते. याचा अर्थ सत्तेचा गैरवापर नव्हे तर हा हुकूम सहावायला लागेल. आणि देशामध्ये राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात जवळ जाते त्यावेळेला सर्व देशाची लोकशाही उद्ध्वस्त होते. ते चालायचं असेल तर आज भाजपा आणि त्यांच्या विचारांचा पराभव करणं हे तुमचं नजर सगळ्यांचं काम आहे. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी अप्पासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय महत्त्वाचा निकाल घेतला. मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. एक विधायक काम करणार नाही. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही, फौज मागितलं नाही. त्यांनी एकच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी फाडल्याच्या नंतर कमी किमतीमध्ये आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी 2 एकर जमीन मी स्वतःची जाईल तयार आहे. हे या ठिकाणी बाबासाहेब याचा अर्थ हा आहे की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्यासाठी येतात, जनतेचे भ्रष्ट सोडवण्याच्यासाठी येतात. आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धड जळती ही सुद्धा त्यांची तयारी आहे. आज इंदापूरमध्ये 2.5 एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. एवढं समाजासाठी काम करू पाहणारा नेता आज या ठिकाणी आला आहे. तुम्ही आणि मी त्यांच्या सन्मानाने स्वागत केलं पाहिजे. मी एवढंच सांगू इच्छितो आम्ही लोकांनी निकाल घेतला. आत्तापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो. वादावादी नको, मतभेद नको ही भूमिका होती. पण असं हे ठरवलंय की जसं वाघामती असेल, महाराष्ट्राची अनेक मोठी गावं असतील, तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले, अनेक धोरणं राबवली, अनेक संस्था उभ्या केल्या. आज मी
स्वतःच्या रेल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. तिची विद्यार्थी शिक्षक माहिती ठेवा 3 लाख देणगी नाही ही सवलत. आज 2 लाख 3 लाख विद्यार्थी शिक्षक 33 कॉलेजेस आहेत आणि 300 हायस्कूल आहेत. आज विचारली तिचा अनेक ठिकाणी अशा संस्थांनी लोकांनी उभ्या केल्या आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची भूमिका घेतली. आज हाच दृष्टिकोन मला इंदापूर तालुक्यामध्ये घ्यायचा आहे. इथे काही लोकांना मदत केली. हल्लीच्या संस्थांमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं एका माणसाला तिकीट दिलं, त्यांना निवडून आणलं, त्यांना मनसही केली. अपेक्षा ही होती की सत्ता मिळाल्याच्या नंतर त्या सत्तेचा वापर इंदापूर तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या आणि तरुणांच्या हिताच्यासाठी ते वापरते. पण हे काम त्यांनी केलं नाही. केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तिशा कसा घेता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्या उद्देशी नाराजी आज इंदापूरकरांच्या वनात आहे. ते दुरुस्त करायचे असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे. आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी 3 वेळेला तुम्ही लोकांनी सुर्या यांना निवडून दिले. देशामध्ये जे एकंदर खासदार आहे त्या खासदारमध्ये पहिले 2 खासदार जे नित्याने हजर असतात, सरकारी चर्चेमध्ये भाग घेतात, लोकांच्या प्रश्नाची मांडणी करतात, त्या पहिल्या 2 आणि 3 मध्ये सुप्रिया सुळेंचं नाव आज सर्व हिंदुस्थानामध्ये. आणि मग देशाचं काम जे करतात कशाचीही अपेक्षा करत नाही. कसला एक डाग सुद्धा विरोधकांनी सुद्धा खाली अंगात टाकला नाही. असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हा सगळ्यांच्या समोर उभी आहे. यावेळेला त्यांची खून बदलली, त्यांची खून आज तुतारीची आहे. माझी खात्री आहे की आज तुतारीचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या कानात जाईल. त्याच्यात तो जागृत येईल. त्या जागृतीच्या जोरावर जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्यानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो. आणि या सगळ्या कामाला अप्पासाहेब त्यांच्यावर आलेले सगळे सहकारी या सगळ्यांच्या बाजू पूर्ण ताकदीनं मी स्वतः बोलायला राहील ही खासी या ठिकाणी देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.